पत्रकार बांधव सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही सगळ्यांना आपणाला निवेदन देतोय. आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात. राज्यामध्ये 140 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दादा, पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी आमचं एक निवेदन आहे. राज्यामध्ये 140 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय आणि सातारा जिल्ह्यामध्ये 7 पत्रकार कोरोनामुळे गेलेले आहेत. राज्यामध्ये अनेक पत्रकार आणि त्यांची कुटुंब कोरोनामुळे बाधित आहेत. देशातल्या 12 राज्यांनी पत्रकारांना फ्रंटलाईन मध्ये घेण्याचा फ्रंटलाईन काय वर्कर म्हणून घेण्याचा निर्णय घेतलाय. माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्र शासनानं सुद्धा राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर समजून तातडीनं त्यांना सुविधा द्याव्यात. दुसरा विषय आहे, राज्यामध्ये ज्या पत्रकारांचे कोरोनामुळे बळी गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना तातडीनं राज्य शासनामार्फत मदत मिळावी. अशी परिस्थिती निर्माण होते की आता पत्रकार बाधित झाल्यानंतर त्याला सुद्धा बेड सुद्धा मिळत नाही, तर त्या संदर्भामध्ये आपण आरोग्य यंत्रणेला सूचित करावं अशी आमची तुम्हाला विनंती आहे. आणि वृत्तपत्र आणि मीडियामधल्या सगळ्याच घटकांचं तातडीनं सरसकट लसीकरण करण्याच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये आपण आरोग्य विभागाला सूचित करावं ही आमची आपल्याला विनंती आहे. सातारा जिल्ह्याच्या माध्यमांचं, सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेचं आपल्याशी स्वतःशी खूप चांगलं नातं आहे. आपण सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होता तेव्हापासून साताराच्या पत्रकारितेचं तुमच्या बरोबरचे ऋणानुबंधाचे संबंध आहेत. या नात्याचा आग्रह करून मी आपल्याला विनंती करतो की महाराष्ट्रातील सगळ्या पत्रकारांचं सरसकट लसीकरण होण्यासंदर्भात आपण निर्णय घ्यावे ही आम्हाला विनंती करतो. आपण अगोदर आमच्या निवेदनाचा विचार करावा, नंतर आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करावी.